नमस्कार श्रोतेहो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा सर्वांचं स्वागत करते श्रोतेहो आजच्या आनंदी कट्ट्यावर मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशिका डॉक्टर स्वाती गानू यांनी मांडलेला एक विचार तुमच्यापर्यंत पोहोचवतीय देर आर ऑलवेज फ्लॉवर्स हू वॉन्ट टू सी देम असं म्हणतात आठ दिवसांपूर्वी जेव्हा बारा वर्षांचा सारंग खोली न आवरता आलेल्या मित्रांशी बोलत होता तेव्हा त्याच्या अव्यवस्थितपणाचा आईला खूप राग आला होता तो मात्र अनभिज्ञ होता यापासून आपलं त्या विषयावरचं मत मुद्देसूदपणे पटवून देत होता मित्रांना ती टक लावून बघत होती त्याच्याकडे अगदी न्यूट्रल होऊन जणू तो अनोळखी होता तिला वाटलं आपल्या माणसांकडे असं न्यूट्रल होऊन बघण्यात काही वेगळंच फिलिंग आहे आपण नेहमी हक्कानं तुझं कसं चुकलंय तू हे असं बोलायला हवं होतंस अशा पद्धतीनं करायला हवं होतंस या प्रकारे वागायला हवं होतंस असं सहज बोलून जातो अपेक्षा करतो जजमेंटल होतो लेबलिंग करून मोकळ होतो आज जेव्हा आईनं आपल्याच मुलाबद्दल वेगळा विचार केला तेव्हा तिला सारंगची चांगली बाजूही दिसली असं न्यूट्रल होऊन बघण्यात काहीतरी वेगळीच मजा असते ताटावर बसल्या क्षणी पहिल्याच घासाला काय केलंय आज भाजीचं बघू असं म्हणणारे सासरे जेव्हा त्यांच्या असिस्टंटला पत्राचा मसुदा सांगतात तेव्हा आई परत न्यूट्रल झाली आणि ऐकू लागली त्यांची कायद्याची जाण कायद्यातलं ज्ञान त्यांचं ड्राफ्टिंग हे सगळं पाहून ती थक्क झाली मोठी मुलगी अरुणिमा चहा तासन तास थंड करून पिते किंवा कधीकधी तो स्वयंपाकघरात आणायला विसरते कधी तर तो तिच्या कपाटात सापडतो आईला भयंकर संताप येतो पण संध्याकाळी ती जेव्हा चित्रासिंगची गझल गात होती तेव्हा तिच्या सुरातली आर्तता मनाला भिळून गेली नवरोबा सलील त्याला तर ओपन डोअर सिंड्रोमच आहे सगळ्या खोल्यांचे कपाटाचे दरवाजे नेहमी उघडे ठेवतो काय करावं याचं नुसती चिडचिड होते पण त्याची ऑनलाईन कॉन्फरन्स सुरू होती युरोपियन स्टुडंटसमोर बिहेव्हिअरल थेरपीचं त्याचं विश्लेषण कम्माल होतं पुन्हा ती न्यूट्रल झाली आणि तिला त्याच्या ओपन डोअर सिंड्रोमचं हसू आलं तिनं आणलेल्या भाजीला नावं ठेवणाऱ्या सासूबाईंचं कुठली भाजी आणल्यावर समाधान होईल या विचारानं ती वैतागून जायची पण गीतेचा भावार्थ समजवताना तिला त्या गार्गी मैत्रीच वाटायच्या आज हा नवाच खेळ ती आपल्या मनाशी खेळली श्रोते हो आपल्या माणसांबरोबर आपण दिवस रात्र चोवीस तास असतो मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर कधी कधी वेळ घालवतो लक्ष बहुतेक वेळा निगेटिव्ह गोष्टी दोष आणि वीक एरियाजवर चटकन जातं घर की मुर्गी दाल बराबर या उक्तीप्रमाणे आपण घरच्यांबद्दल विचार करताना प्रज्युडाईज अर्थात पूर्वग्रहदूषित दृष्टीनं बघत असतो अगदी ते ऑब्व्हियस आहे कारण तुम्हाला रोज त्यांच्याशी डील करावं लागतं पण न्यूट्रल होऊन या नात्याकडे पाहिलं ना तर नवं असं काहीतरी सापडायला लागतं प्रत्येकात त्याचं स्वतःचं असं काही युनिक असतंच फक्त ते आपल्याला ना शोधता यायला हवं ही विजन ना जाणीवपूर्वक तयार करावी लागते मात्र एखादी व्यक्ती आपल्याला खटकते ते खरं म्हणजे त्या व्यक्तीबद्दलचा राग नसतो तर त्या व्यक्तीच्या सवयी वृत्ती स्वभावाचा राग येत असतो पण हे आपल्या लक्षात येत नाही म्हणूनच काय करायला हवं तर न्यूट्रल होऊन माणसांकडे अधूनमधून बघायला हवं म्हणजे मग दूध का दूध पाणी का पाणी दिसायला लागतं हे पर्स्पेक्टिव्ह एक आणखी गोष्ट तयार करतं ती म्हणजे स्वतःकडे बघण्याचा न्यूट्रल दृष्टिकोन तुम्हाला वाटतं की मी सर्व गुण संपन्न आहे माझं कधी काही चुकतच नाही पण हा न्यूट्रल गेम स्वतःशी खेळताना आपणच आपल्याला सापडायला लागतो बरं का ते ॲक्सेप्ट करणं स्वतःकडे असं बघता येणं हे सुद्धा जमायला हवं हो। स्वतःच्या गुणदोषांचा असा त्रयस्थ म्हणून विचार करता येणं हे एक विवेकाचं लक्षण आहे नाती गुंतागुंतीची असतात ती, गुंता ती सांभाळणं तारेवरची कसरत असते मग अशा वेळेस हा न्यूट्रल गेम खेळलो म्हणजेच त्रयस्थ होऊन व्यक्ती वस्तू नाती परिस्थिती प्रसंग यांच्याकडे बघून यातून आपलीच माणसं आपल्याला नव्यानं कळायला लागतात शिवाय आपला दृष्टिकोन बदलायला लागतो आपण मॅच्युअर्ड होतो माणूस म्हणून समृद्ध होण्याची प्रक्रिया यातूनच पुढे जात असते पॉझिटिव्ह थिंकिंग निगेटिव्ह थिंकिंग यासारखाच हा तिसरा प्रकार आहे न्यूट्रल थिंकिंग जे असतं जजमेंटल फ्री रॅशनल चांगल्या गोष्टींवर फोकस करायला शिकवणारं कोच हे प्लेयर्स करता बिझनेसमन हे एम्प्लॉईज करता वापरतात आणि त्यातून जर त्यांचा परफॉर्मन्स सुधरत असेल तर मग आपणही हा प्रयत्न जरूर करून बघायलाच हवा हो ना तेव्हा श्रोते हो हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका